त्यानंतर आपण प्रोडक्ट बघूया. आपलं युनिक प्रोडक्ट आहे प्रोटीन. या प्रोडक्ट बद्दल थोडस डिटेल मध्ये मी डिस्कस करेल. प्रोडक्ट खूप किंग आहे, पण ह्या प्रोडक्टला आपल्याला समजून घेतलं तरी खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे. कसं प्रोडक्ट जबरदस्त आहे ते आपण ते बघूया. प्रोटीन, प्रोटीन काय काम करतं बघा. भिंत बांधणं, बरोबर. तुम्ही विटविटाची भिंत बघितली असेल. एक घर बांधायचं असेल तर घराचा मेन काम काय, घरासाठी काय गरज असते, एक भिंत काम भिंत असते, बरोबर ना. आणि भिंतामध्ये कुठला घटक महत्वाचा असतो, तो म्हणजे विटा. कुठला घटक असतो, विटा आणि सिमेंट. विटा आणि सिमेंटचं कॉम्बिनेशन बनून काय बनतं, एक भिंत बनते. मग जी आपली बॉडी आहे, आपली एक बॉडी आहे समजा की भिंत आहे, त्या भिंतामध्ये प्रोटीन काय आहे, तर प्रोटीन आहे आपल्या बॉडीचे विटा आहे मित्रांनो. काय काम करू जे आहेत प्रोटीन काय काम करतात, आपल्या बॉडीचे विटा मजबूत करण्याचं, विटा जे आहेत आपलं प्रोटीन काम करतं. विटाचं काम विटा एकमेकाला जोडलं जातं, तसं आपले बॉडी पण एक प्रत्येकाचा हाड ना हाड काय केलं, आपल्या बॉडी जोडली गेली, हाडाने म्हणा, पेशीने म्हणा किंवा रक्तवाहिनीने म्हणा, आपले जोड बॉडी काय केली, सगळे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे, एक स्ट्रक्चर बनलं गेलंय. आणि कित्येक कित्येक असंख्य पेशी याच्यामध्ये आहेत, कित्येक हाड याच्यामध्ये आहेत, त्याच्यापासून पूर्ण बॉडी बनलेली. मग ह्या बॉडीमध्ये प्रोटीन एक महत्वाचा घटक म्हणून काम करतं. बिल्डिंग ब्लॉक ऑफ ह्युमन असं म्हटलं तर बिल्डिंग ब्लॉक ऑफ वुमन हे काय आहे, प्रोटीन काम करतं. प्रत्येक बॉडीचं एक बिल्डिंगचं ब्लॉक म्हणून काम करतं एक प्रोटीन, बरोबर. मग बघूया हे प्रोटीनची गरज आहे का, व्हाय डू वी नीड प्रोटीन. मला प्रोटीनची गरज आहे का, खरंच गरज तुम्हाला वाटते का. प्रोटीन काय काय काम करतं पहिलं ते समजून घ्या. माणसाला प्रोटीनची गरज आहे का, मग आपण बघूया आपल्या प्रोडक्ट कडे. बघा प्रोटीन मध्ये मुळ काय काय होतं, हेअर नेल्सचे स्किन जे आहेत, हेअर्स आणि नेल्स. हेअर्स म्हणजे काय, केस. त्यानंतर नेल्स आणि स्किन याचं पण आरोग्य वाढतं. ब्रेनचं आरोग्य वाढतं. बोन्स आणि मसल्स, ते आपल्या हाडं आहेत. हाडा म्हणजे मेंदूचा, मेंदूसाठी पण आपल्या ब्रेनसाठी पण महत्वाचा आहे. त्यानंतर अबौद्धिक क्षमतेसाठी, त्यानंतर बोन्स आणि मसल्ससाठी पण मित्रांनो प्रोटीनची गरज असते. मेटाबॉलिझम कंट्रोल करण्यासाठी लागतं आणि इम्युन सिस्टम पण स्ट्रॉंग करण्यासाठी प्रोटीन खूप गरजेचं आहे. प्रोटीन हे माणसाला खूप महत्वाचा घटक आहे, खूप महत्वाचा घटक आहे. प्रोटीनमुळे आपली पूर्ण बॉडी मेंटेन ठेवली जाते, बरोबर ना. मग जर पाहिलं तर बघा काय काय होतं, प्रोटीनचं आपल्या बॉडीमध्ये काम काय करतो, मी आताच तुम्हाला दाखवलं. हेअर्स, हिमोग्लोबिन, ब्लड मेंटेन. हिमोग्लोबिन मेंटेन करण्याचं काम पण मित्रांनो प्रोटीनमध्ये, प्रोटीन काम करतं. त्यानंतर एन्झाइम, जे पाचक रस असतात त्यासाठी, रोगप्रतिकार क्षमता, सेल्युलर जे आपल्या सेल्स आहेत त्याला पण काय करतं, ते मेंटेन ठेवतात. आणि मांसपेशी स्ट्रॉंग करण्यासाठी पण प्रोटीन गरज आहे. मग बऱ्याच लोकांचा प्रश्न पडतो की हाऊ मच प्रोटीन, हाऊ मच, किती प्रोटीन मला गरजेचं आहे, मी किती प्रोटीन खाल्लं पाहिजे सर, मला किती प्रोटीन माझ्या शरीरात पाहिजे, बरं ना. एक थोडस कॅल्क्युलेशनचा पार्ट मी तुम्हाला दाखवतो की किती प्रोटीन गरजेचं आहे. तर बघा एका स्वस्थ व्यक्तीला, एक जो एक तंदुरुस्त व्यक्ती आहे, त्याला प्रति किलो 1 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे. किती, प्रति किलो 1 ग्रॅम. उदाहरणार्थ तुमचं वजन जर 60 किलो असेल, तर तुमच्या बॉडीला पर डे, तुमची बॉडी 60 ग्रॅम प्रोटीन मागतं. जर तुमचं वजन 70 किलो असेल, तर तुमच्या बॉडीला 70 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे. तुमचं वजन जर 50 किलो असेल, तर 50 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे. तुमचं वजन जर 100 किलो असेल, तर 100 ग्रॅम तुम्हाला प्रोटीन मित्रांनो लागतो. पर किलो 1 ग्रॅम प्रोटीन तुम्ही खा, तुम्हाला बॉडी मागतंय. मग तुम्ही म्हणताय सर मी जे बॉडी मागला 100, मला आता 60 ग्रॅम. तुमचं वजन, फॉर एक्झाम्पल तुमचं वजन 60 किलो आहे, तुम्हाला 60 ग्रॅमची प्रोटीनची गरज आहे. मग 60 ग्रॅम प्रोटीन मला मिळतंय का, रोज मला 60 ग्रॅम प्रोटीन कन्झम्पशन माझी बॉडी करतेच मला लागतच प्रोटीन. हे प्रोटीनची माझं मला कुठून मिळतं, तर बघूया आपण प्रोटीन जे घेतोय कुठून मिळतं. बघा 60 किलो प्रोटीन, 60 ग्रॅम प्रोटीन जर तुम्हाला एखादं फॉर एक्झाम्पल ऍव्हरेज जर वजन बघितलं, तर 60 ग्रॅम 60 किलो वजन बघा, बऱ्याचशा लोकांना ऍव्हरेज वजन 60 किलो असतं. आता आपण जे घेतो बघा कशात काय काय प्रोटीन आहे. आजकाल प्रोटीन दूध बघितलं, 1 ग्लास दुधात 2 ग्रॅम प्रोटीन असतं. 1 ग्लास जर तुम्ही दूध पिलात, ते पण प्युअर दूध पाहिजे बरं का, प्युअरिटी दुधाची पाहिजे, तेव्हा याच्यात मिळतं 2 ग्रॅम प्रोटीन. जर तुम्ही एक कटोरी जर डाळ खाल्ली, डाळ, तर त्याच्यात तुम्हाला 2 ग्रॅम प्रोटीन मिळतं. तुम्ही जर 8 ते 10 जर रोट्या खाल्ल्या, चपात्या खाल्ल्या, तर तुम्हाला 1 ग्रॅम प्रोटीन मिळतं. मग हे प्रोटीनचं एक मित्रांनो रेशो आहे, बरोबर ना. मग प्रतिदिवस पर डे जर तुम्ही हिरव्याच्या जर बघितलं, तर पर डे एक व्यक्ती किती ग्लास दूध पिऊ शकतो, तो पितो 4 ग्लास जास्त असं दूध पितो. आता काही तर आपण मी तर दूध पित नाही, तुम्हाला माहिती असतं, तुम्ही काही लोक दूध पित असतील नसतील मला माहित नाही, पण काही लोक दूध पित नसतील पण. तर आता प्रोटीन कुठून मिळतं दुधातून, तर मिळत नाही. त्यानंतर दाल कटोरी, दोन कटोरी जर दाळ खाल्ली, तर 4 ग्रॅम प्रोटीन मिळालं. आज समजा तुम्ही 2 ग्लास 2 ग्लास दूध पिलात, तुम्हाला 4 ग्रॅम प्रोटीन मिळालं. तुम्ही 2 कटोरी दाळ खाल्ली, तुम्हाला 4 ग्रॅम मिळालं. तुम्ही 10 चपात्या खाल्ल्या, 10 रोटी खाल्ल्या, तुम्हाला 10 ग्रॅम मिळालं प्रोटीन. आणि तुम्ही अन्य बाकीचं जे खाताय, 17-18 तुमचा कार्यक्रम चाललाय, यातून तुम्हाला 12 ग्रॅम प्रोटीन मिळालं असं पकडा. कारण तुम्ही काही ना काही वेगळं खाणार आहे, त्यातून तुम्ही जे भाज्या वगैरे खाता वेगळ्या, त्यातून पण तुम्हाला प्रोटीन मिळतं. मग टोटल जर पाहिलं गेलं, तर तुम्ही एका दिवसात किती प्रोटीन जास्तीत जास्त बॉडी, म्हणजे खाण्यातून तुम्हाला प्रोटीन किती मिळतंय, आता 30 ग्रॅम.
समजा मी आहे माझं वजन आज 60 किलो आहे, तर 60 किलो वजनाचं मी आहे, 60 किलोसाठी मला माझं मला आता किती प्रोटीन पाहिजे, 60 ग्रॅम पाहिजे, पण मी खातोय किती, मला खाण्यातून किती मिळते, 30 ग्रॅम. मग हे जे 60 ग्रॅम प्रोटीन आहे मला पाहिजे आणि मी तर मला मिळालं किती ग्रॅम, फक्त 30 ग्रॅम. हे कोण सांगतं? आयसीएमआरचा हा एक रिव्ह्यू हा काय त्यांनी केला सर्वे, ते सांगतात की हे त्यांचं हे म्हणणं आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणतो, आयसीएमआर म्हणजे काय, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांचा एक रिसर्च आहे आणि ते म्हणतात 80% भारतीय आपल्या खाण्यामध्ये मध्ये त्यांना पर्याप्त प्रोटीन मिळत नाही. 80% भारतीय, 80% इंडियन लोक आहेत त्यांना खाण्यातनं पूर्ण जेवढं पाहिजे तेवढं प्रोटीन मिळत नाही. आता मला गरज आहे 60 ग्रॅम प्रोटीनची आणि मला मिळालं आता किती ग्रॅम प्रोटीन, 30 ग्रॅम. म्हणजे 30 ग्रॅम जे कमी पडलंय कुठं गेलं? मी याची कमतरता बॉडीला जी आहे ती कुठून मिळणार? बॉडी काय करते, समजा मला आज पाहिजे 60 ग्रॅम आणि मी घेतलं फक्त 30 ग्रॅम. हे 30 ग्रॅम बॉडीला तर 60 ग्रॅम पाहिजे, बॉडी 60 ग्रॅम असेल तर बॉडी काय करणार? मग बॉडी काय करतं, बऱ्याच वेळेला हाडातलं जे प्रोटीन असतं ते खेचून घेतं, आपल्या जॉईंट्स मधलं प्रोटीन खेचून घेतं आणि बॉडी काय करतं, त्याची कमतर भागवण्याचं काम करतं. जिथून जिकडून प्रोटीन बॉडीला मिळतात बॉडी ते काय करतं, कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करतं आणि आपल्या बॉडीतले एक एक घटक वीक होण्याचं काम मित्रांनो प्रोटीन मिळवतं. ते म्हणतात सर याच्यामुळे प्रोटीनचा मुळे हा आजार कसा, तो आजार कसा? नाही नाही नाही, बरेचशा आजाराला पण प्रोटीन हे कारणीभूत असतं, कारण बॉडी आपल्या प्रोटीनला कन्झम्पशन, बॉडीला ते कन्झम्पशन पाहिजेच, तेवढं लागतंच. जसं एक टू व्हीलर आहे, तुम्ही टू व्हीलर जर 100 किलोमीटर घेऊन चाललात तर तुमच्या टू व्हीलरचा ऍव्हरेज जर समजा 100 असेल किंवा 50-50 ऍव्हरेज असेल तर तुम्हाला 2 लिटर पेट्रोल लागणारच आहे मित्रांनो, ते खाणारच आहे आणि पेट्रोल तेवढं लागणार आहे, ऑइल सुद्धा तुमच्या गाडीचं ऑइल ठरलं असतं, एवढं ऑइल कन्झम होणारच आहे, त्याला त्याचा वापर होणारच, त्याला तुम्हाला ऑप्शन नाहीये. मग जर तुम्ही तेवढं नाही टाकलं तर काय होईल? जर तुमच्या गाडीला 100 किलोमीटर जायचं, गाडी ऍव्हरेज 50 ची, पण तुम्ही ज्या 2 लिटर पेट्रोल नाही टाकलं, तुम्ही एकच पेट्रोल टाकलं तर काय होईल? तुमची गाडी तिथपर्यंत पोहोचणार नाही. मग आपल्याला हा त्रास होतोय मित्रांनो, आणि मग आपली बॉडी हेल्थ काम करत नाही. म्हणून आज जे लोक 100 वर्ष जगायचे ते लोक 40-50 वर्षांमध्ये लोकांना गुडघ्याचे त्रास, कमरेचे त्रास, पाठीचे त्रास, हे त्रास व्हायला लागले, ते व्हायला लागले. आता बघा आज इथं मला मीटिंग ऐकू राहिली, मी आत्ताशी बोललो एक, मला वाटतं आत्ताशी एक तास बोललो असेल, एक तासामध्ये कित्येक लोकांना पाठ दुखायला लागले असतील, कंबर दुखायला लागले असेल, कोणाला पाठीला कळा असेल, कोणाला पायाला मुंगी आला असेल, कोणाचे गुडघे दुखायला लागले असतील, झालं असं झालं की नाही? किती लोकांना त्रास व्हायला लागला, कळ लागायला लागले, मुंग्या आल्या, का? तर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनची कमतरता कमी आहे, प्रोटीनची कमतरता कमी आहे, त्याच्यामुळे हे पटपट पटपट ह्या सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो, आजार आपल्याला उद्भवायला लागले. लक्षात घ्या, तुम्ही हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही कुठल्या व्यक्तीला, बघा मी जे मी नॉलेज सांगतो मी खूप तुम्हाला डिटेलमध्ये नॉलेज सांगत नाही, किंवा डॉक्टर भाषेत सांगत नाही, हे आपल्या म्हणतात ना एक साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला जर म्हटलं गेलं ते गावरान भाषेमध्ये मी तुम्हाला समजवतोय, बरोबर ना? का तर तुम्हाला एवढं जरी बेसिक नॉलेज राहिलं आणि तुम्ही एखाद्या कस्टमरच्या घरात गेलात आणि तुम्ही गेल्यानंतर जर एवढं बोललात समोरच्यावरती तुमचं इम्प्रेशन खूप बेस्ट पडणार आहे. लक्षात घ्या, समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही बोललात आणि जर आरोग्यावरती जर तुम्ही बोलू शकलात आणि आरोग्यावरती जर तुम्ही डिटेलिंग बोलला, आरोग्यावरती काय असं बोललं पाहिजे डिटेलमध्ये, जर तुम्ही बोललात 5-10 पॉईंट जर बोललात ना तर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन मित्रांनो खूप जबरदस्त होऊ शकतं. जसं मी एखाद्या कस्टमरच्या घरात गेलो, गेल्या मी सुरुवात केली आणि त्यांच्या घरात मुलं वगैरे आहेत सगळ्या आहेत, तर मी बोलता बोलता हेल्थवर बोलायला लागलो आणि मी बोलता बोलता मग मी अँटीऑक्सिडंटवरती बोललो, काय आजार पडतात अँटीऑक्सिडंट बद्दल थोडंसं बोललो, पेशंटवरती बोललो, इलेक्ट्रॉन इम्बॅलन्स वरती बोललो, त्यानंतर मी बोललो की प्रोटीन्स बद्दल बोललो, प्रोटीनची गरज किती. तुम्हाला माहिती का सर आपल्या बॉडीमध्ये एवढे एवढ्या ग्रॅम प्रोटीनची गरज असते, तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही जे खाता यातून किती प्रोटीन मिळतं पण सांगा बघा बरं, तुम्ही विचार करा, तुम्ही एवढं जर खाल्लं तर एवढं प्रोटीन मिळतं, मग एवढं प्रोटीन गेलं कुठे, एवढं प्रोटीन तुम्हाला कमी पडलं, मग काढणार कुठून, घेणार कुठून? असं तुम्ही जर एखाद्याला समजून सांगितलं तर समोरचं म्हणा यार यार खरंच या व्यक्तीला नॉलेज आहे, आणि तो व्यक्ती तुम्हाला सरेंडर होणार मित्रांनो, तुमच्या नॉलेजला सरेंडर होणार, मग तुम्हाला तो पूर्ण ऐकणार आणि तुम्ही जे सांगितलं त्या लोक तो समजवणार. बघा लोक डॉक्टरकडे, डॉक्टरचं काय ऐकतात, डॉक्टरचं लोकांना वाटतं डॉक्टर नॉलेज जास्त याच्याबद्दल, बरोबर ना? रिअली त्यांना नॉलेज असतं म्हणून लोक त्यांना ऐकतात, पण तसं तुम्हाला जर याच्यावर प्रॉपर टेक्निकल तुम्ही छोट्याशा बेसिक गोष्टी समजून घेतल्या तर तुम्हाला लोकांना कन्व्हिन्स करणं खूप सोपं जाईल, खूप सोपं जाईल. म्हणून हे बेसिक नॉलेज लक्षात ठेवा, आपल्याला खूप महत्वाचं आहे. आता बघा प्रोटीन किती पाहिजे हे तर कळालं तुम्हाला, आता इथं दाखवलं बघा, जायचं 100% प्रोटीन पाहिजे आणि मिळालं 50%. 50% जो गॅप आहे हा गॅप भरायचा आहे आता, बरोबर ना? हा गॅप भरणार कसा? हा गॅप भरणार मित्रांनो एक्स्ट्रा बाहेरून घेतलेल्या प्रोटीन मधून. तुम्हाला हे 30 ग्रॅम जर शॉर्टेज पडलं तर शॉर्टेज प्रोटीन तुम्हाला बाहेरनं सप्लिमेंट मधनं घ्यावं लागेल. तुम्ही जरी सप्लिमेंट मधून नाही घेतलं, चला न घेता पण तुम्ही जगताल, पण तुमच्या बॉडीला कुठले ना कुठले इम्पॅक्ट होणार आणि तो त्रास मित्रांनो आज नाही जाणवणार पण काळानुसार जाणवणार लवकर लवकर. जसं पहिले 60-70 वर्षापर्यंत लोकांना काही होत नव्हतं, 80-80 वर्ष लोक होत नव्हतं, पण आज 30-40 वर्षात लोकांना त्रास व्हायला लागला. याचं रिझन काय? प्रोटीनची कमतरता. लहानपणापासून आपल्याला प्रोटीन कमी प्रमाणात मिळतं मित्रांनो, लक्षात घ्या.
आणि हे प्रोटीन आपल्याला वरून घेणंच गरजेचं आहे, घेतलंच पाहिजे. प्रत्येकाला या प्रोटीनची गरज आहे. बघूया मग आपल्या प्रोटीन मध्ये काय फरक आहे, आपल्या प्रोटीन मध्ये असं काय वेगळं आहे की जे आपण प्रोटीन आपण ते घेतलं पाहिजे. बघा आपल्या प्रोडक्ट प्रोटीनचा हा खंड चार्ट आहे. प्रोटीन जर बघितलं बरोबर, याच्या पाठीमाग बघा हा एक चार्ट दिलेला आहे, तुम्ही तो बघितला असेल सगळ्यांनी. तिथे एक चार्ट दिलेला आहे हा प्रोटीन हेल्थ सप्लिमेंट, याच्यात काय आहे, कॉम्पोजिशन दिलं गेलं की याच्यात काय काय कंटेंट आहे आणि तुम्हाला बॉडीला काय काय मिळणार आहे याच्यात डिटेल केलंय. हा मी चार्ट कट करून टाकलेला आहे, बघा तो बघा त्याच्यावरती काय लिहिलं गेलं. पहिलं याच्यावरती लिहिलं गेलं, याच्यात जर पाहिलं गेलं याच्यात एनर्जी आहे, फॅट्स आहेत, फॅट्स जर बघितलं खूप कमी आहे, त्यामुळे याच्यावरती लोक म्हणतात सर याचं प्रोटीनमुळे माझं वजन वाढेल का नाही, याच्यात फॅट्सचं प्रमाण कमी आहे, एनर्जी कॅलरीज आहेत पण त्या बर्न जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की याच्यात किती तुम्हाला कॅलरी मिळतात काय, म्हणजे डिटेल आहे तुम्हाला आपण याच्यावरती बोलूया. अजून बघा प्रोटीन बघा पहिलं याच्यात मेन मी तर बाण दाखवलाय प्रोटीन 100 ग्रॅमच्या पाठीमाग 55 ग्रॅम प्रोटीन आहे. 100 ग्रॅम जर प्रोटीन आपलं जर कोणी खाल्लं तर त्यातून 55 ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे. म्हणजे या 100 ग्रॅम पावडरमध्ये 55 ग्रॅम काय फक्त प्रोटीन बॉडी कन्झ्युम करणार आहे. किती ग्रॅम? 55 ग्रॅम. तीस एक जो स्पून आहे याला हिपिड स्पून म्हणतात, याच्यात एक स्पून आहे तो स्पूनला हिप स्पून म्हणतात. हिप स्पून जो आहे ना, हिप स्पून एक स्पून असतो 33 ग्रॅमचा. किती ग्रॅमचा? 33 ग्रॅमचा. तो एक स्पून ज्यावेळेस तुम्ही पावडर खाताल त्यामधून तुम्हाला 18.15 ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे. किती मिळणार आहे? 18.15 ग्रॅम. बरोबर ना? मग आता बॉडीला बघा, मला गरज किती होती, मी किती प्रोटीन खाणार माझ्या बॉडीला, मला 30 ग्रॅम मला प्रोटीन मी घेतलं, किती घेतलं? 30 ग्रॅम. आता मला गरज किती राहिली, अजून 30 ग्रॅमचं शॉर्टेज आहे, तर मी काय केलं पाहिजे, मला मग कळालं की मला माझ्या एका चमच्यामध्ये 18 ग्रॅम आहे, तर मी जर 2 चमचे घेतले तर किती होईल? 18 × 36. बरोबर ना? 36 ग्रॅम प्रोटीन माझ्या बॉडीमध्ये येईल. मग मी 1.25 ग्रॅम जर मी घेतलं तर माझं बॉडीचं कन्झम्पशन कम्प्लीट होणार. म्हणून मी एक याच्यात 2 चमचे मी काय घेतलं पाहिजे, हे काय केलं पाहिजे, प्रोटीन माझ्याला घेणं गरजेचं, कारण मला ते मिळते 30 ग्रॅम. मी 2 चमचे प्रोटीन हे डेली मला घेणं गरजेचं आहे. हे कळालं तुम्हाला किती पाहिजे माणसाच्या बॉडीला? कळतंय सगळ्यांना? भाषा कळते ना? बघा आता प्रोटीन मार्केट प्रोटीन आणि आपल्या प्रोटीन मध्ये काय डिफरन्स आहे, मेजर डिफरन्स समजून घ्या. आता प्रोटीनची गरज काय आहे ते कळालं. आपल्या प्रोटीन मध्ये काय, मार्केटला जे प्रोटीन आहेत, मी तर कंपनीचे नाव नाही लिहू शकत, कंपनीचे नाव कट केलेत, पण तुम्हाला तवरून तपेला कळून जाईल. बरोबर ना? तुम्ही समजून घ्या, हे जे मी चार्ट सांगितला याच्यामध्ये बघा, आज जर पाहिलं तर 100 ग्रॅम प्रोटीन मार्केटला जे प्रोटीन्स मिळतात याच्यामध्ये 100 ग्रॅम प्रोटीन मध्ये फक्त 7 ग्रॅम प्रोटीन असतं. म्हणजे 100 ग्रॅम जर पावडर खाल्ली, 100 ग्रॅम जर तुम्ही पावडर घेतली तर त्यातून तुम्हाला प्रोटीन जे पाहिजे प्रोटीन ते किती मिळालं? फक्त 7 ग्रॅम, 7 ग्रॅम. मग तुम्हाला फिलिंग काय आलं, सर मी घेतलं 2 ग्रॅम प्रोटीन? नाही नाही, त्यातून मिळालं फक्त तुम्हाला 14 ग्रॅम. 2 चमचे जर घेतलं आपल्या, 2 चमचे नाही, फक्त 100 ग्रॅम मध्ये, 100 ग्रॅम मध्ये 7 ग्रॅम आहे. एका स्पून मध्ये किती असेल तिथं? एका स्पून मध्ये तिथं मिळेल फक्त 2 ते 3 ग्रॅम प्रोटीन मिळतं मित्रांना, 2 ते 3 ग्रॅम. आणि मग 2 चमचे घेऊन किती मिळणार आहे? 4 ग्रॅम मिळाला. तुम्हाला पाहिजे किती होतं? 30 ग्रॅम. 30 ग्रॅम मला बॉडीला पाहिजे होतं. आणि मग मी 2 चमचे घेऊन पण काही उपयोग आहे का? काही उपयोग नाहीये. काही उपयोग नाही, कारण त्याच्यामध्ये कंटेंट ऑल प्रोटीनचं खूप कमी आहे. त्यानंतर प्रोटीन मध्ये जर पाहिलं बघा, याचं कॅल्क्युलेशन बघा, इथं दाखवलं गेलं बाजारात प्रोटीन 100 ग्रॅम मध्ये किती आहे? 7 ग्रॅम. आणि आपल्या प्रोटीन मध्ये 100 ग्रॅम मध्ये किती? 55 ग्रॅम. आता सांगा कुठलं प्रोटीन भारी? बाजाराच्या एका चमच्यामध्ये बघा काय होतं, एका 100 ग्रॅम मध्ये 7 ग्रॅम प्रोटीन, ओनली 7 ग्रॅम. लक्षात घ्या, म्हणजे मार्केटला एखादा व्यक्ती म्हटला की सर मी हे घेतो, मी ते प्रोटीन घेतो, मी ते प्रोटीन खातो, त्याचं तुम्ही कॉम्पोजिशन चेक करा किती आहे. आणि आपल्याकडं सगळ्यात जास्त हायर लेवलचं मार्केटला डायरेक्ट सेलिंग कंपन्या आहेत, बऱ्याचशा कंपन्या आहेत मित्रांनो, मी त्या कंपन्यांचं पण तुम्हाला प्रोटीन बद्दल सांगतो. आपल्याकडे जे प्रोटीन आहे ना, प्रोटीन क्वालिटी आपल्यामध्ये जे काही आपण एवढं प्रमाण वापरतो, एवढं प्रमाण मित्रांनो कुठलीच कंपनी कुठलीच देत नाही. इंडियामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोटीन मित्रांनो आपण देतो, सगळ्यात बेस्ट प्रोटीन आपल्याकडे आहे, खतरनाक आहे. पण हे प्रोटीन आपल्याला समजलं नाही. मी हे प्रोटीन आपलं बनतं कसं हे लक्षात घ्या. आता बघा आपल्या प्रोटीन मध्ये आणि मार्केटच्या प्रोटीन मध्ये डिफरन्स कसा आहे, प्रोटीन बनलं कसं, आपल्या प्रोटीनचा जो सोर्स आहे, सोर्स म्हणजे काय, प्रोटीन बनण्याची पद्धत आहे. तर आपल्या प्रोटीनला बनला गेला ह्या 3 घटक आहेत त्याच्यामध्ये, जे आहेत हे नॅचरल प्रोटीनचे सोर्स वापरलेले. एक आहे सोया प्रोटीन, आहे पी प्रोटीन आणि ब्राऊन राईस. सोया म्हणजे काय, सोयाबीन. बरोबर ना? सोयाबीन पासून घेतलेला. त्यानंतर पी प्रोटीन, पी म्हणजे काय, वटाणा. वटाणा, वटाण्यापासून घेतलेला, वटाण्यापासून खूप प्रोटीन असतं. आणि ब्राऊन राईस यातनं प्रोडक्ट घेतले नॅचरल. बघा नॅचरल याचा शब्द दिला, नॅचरल प्रोटीन सोर्स. नैसर्गिक घटक आहेत का? नाही. सोया नैसर्गिक आहे, पी नैसर्गिक आहे, ब्राऊन राईस पण नैसर्गिक आहे. हे तिन्ही नॅचरल आहे मित्रांनो. नॅचरल याच्यातून काय घेतलं गेलं, कंटेंट घेतले. त्यानंतर घेतले काऊ कोलेस्ट्रम.
इंडियामध्ये मित्रांनो काऊ कोलोस्ट्रम प्रोटीन मध्ये मित्रांनो कोणीही वापरत नाही, कोणी वापरत नाही. आणि काऊ कोलोस्ट्रम काय काम करतं, तर काऊ कोलोस्ट्रम हे इम्युनिटी बुस्ट करण्याचं काम करतं. काऊ कोलोस्ट्रम म्हणजे काय, तर गाईचं जे गाई असते, गाईचं कच्चं दूध असतं आपण त्याला चीक म्हणतो, बरोबर ना. कच्च्या दुधामध्ये सगळं दुधापासून बनलेलं हे कंटेन असतं काऊ कोलोस्ट्रम. आणि हे सगळ्यात बेस्ट इम्युनिटी बुस्टर आहे, बेस्ट ऑफ द बेस्ट, सगळ्यात बेस्ट इम्युनिटी बुस्टर म्हणून हे काऊ कोलोस्ट्रम. कित्येक कंपन्या काऊ कोलोस्ट्रमचे टॅबलेट विकतात. काऊ कोलोस्ट्रमची टॅबलेट खूप कॉस्टली असती, खूप कॉस्टली आहे ती, कारण काऊ कोलोस्ट्रम पावडर इझिली उपलब्ध होत नाही. कारण गाई वेळ्या जे आपल्याला कच्चं दूध निघतं ते खूप दिवस नव्हतं, मला माहिती किती दिवस असतं ते, तेवढ्याच दिवस मित्रांनो ते फक्त दूध आणि दूध, त्या दूध घेऊन त्याची चीज बनवून त्याचं पावडर क्रिएट केली जाते. ती मित्रांनो आपल्या आपल्या प्रोटीन मध्ये वापरली गेली, म्हणजे इतकं बेस्ट ऑफ द बेस्ट. आणि हे कुठल्याही तुम्हाला कुठल्याही कंपनीचं प्रोटीन घेऊन बघा, तुम्हाला काऊ कोलोस्ट्रम कंटेंट दिसणार नाही. क्वचित कंपनी असतील, तुम्हाला 2-4 सापडतील की ते या काऊ कोलोस्ट्रम कंटेंट वापरतात. त्यानंतर हे पण कसं आहे, आता हे काऊ कोलेस्ट्रॉल पण कोण आलं, हे नैसर्गिकचे नॅचरल आहे, याच्यामध्ये काही वेगळं केलं गेलेलं नाही. त्यानंतर अश्वगंधा, अश्वगंधा आपण आयुर्वेद म्हणजे प्रोटीन मध्ये लोक वापरत नाहीत, हे पण नॅचरल आहे. अश्वगंधा काय काम करतं, हे मसल मास, आपले मसलचा मास वाढवण्याचं, मसल मास वाढवण्यासाठी मित्रांनो अश्वगंधा पॉवरफुल प्रोडक्ट आहे. त्यानंतर आहे हडजोड, हडजोड एक्स्ट्रॅक्ट जे आहे, हडजोड एक्स्ट्रॅक्ट हे बोन आपल्या हाडांना मजबूत करण्याचं काम करतं, हाड मजबूत करण्याचं काम. हडजोड, हडजोड सुद्धा जर पाहिलं तर नाही कोणी वापरत, हाडजोड सुद्धा याच्यामध्ये आपण एक बरंच कंटेन वापरलं. पण त्यानंतर प्रोटीन जे आपण खातो, हे प्रोटीन बघा खाणं सोपं आहे पण प्रोटीन पचवणं खूप अवघड आहे, प्रोटीन पचवणं खूप अवघड आहे. प्रोटीन हे बाहेर पण मित्रांनो लगेच पडतं, जर ते पचलं नाही ना, तुम्ही घेतलंय आज 2 ग्रॅम 5 ग्रॅम 10 ग्रॅम 20 ग्रॅम बाहेरून, पण प्रोटीन पचलं नाही तर ते आउट पण होतं, एक्झिट पण होतं, मग त्या प्रोटीनचा काय फायदा होत नाही. मग बाहेरचे मार्केटचे प्रोटीन तुम्ही खाल्ले खाल्ले आणि ते काय झाले, पचलेच नाही, तर उपयोग काय. तर आपल्या प्रोटीन मध्ये हे सगळं पचवण्यासाठी एक जबरदस्त कंटेंट वापरलं गेलं, त्याला म्हणतात डायझाईम प्रोडक्ट कंटेंट. कुठलं डायझाईम, हे डायजेशन करतं. जे प्रोटीन तुम्ही खाता हे 100% कन्झ्युम करण्यासाठी हे डायझाईम कंटेंट काम करतं. हे 7 मित्रांनो मेन घटक आपल्या प्रोटीन मध्ये वापरले गेले, सगळ्यात महत्वाचे घटक आहे. आणि हे सगळे नॅचरल आहे, नैसर्गिक घेतलेले आहेत. मार्केटला जे कंटेंट बनतं ना, ते हे कसं बनवतात माहितीये का, हे नॅचरल नाही अननॅचरल, म्हणजे जसं आपण ऑर्गॅनिक म्हणतो ना, नैसर्गिक पद्धतीने ते कंटेन आहेत. सोया नैसर्गिक घेतला तर पीक आहे, म्हणजे वाटाणा नैसर्गिक, ब्राऊन राईस नैसर्गिक, काऊ कोलेस्ट्रॉल नैसर्गिक, अश्वगंधा हे पण नैसर्गिक आहे, हाडजोड आहे, हे सगळं एक आयुर्वेदा बेस सगळं घेतलं गेलं, याचं कॉम्बिनेशन बनवून मित्रांनो प्रोटीन बनवलं गेलंय. कुठले कंटेन घेऊन नाही केलंय, मार्केटला कंटेन जे बनतात बरेचसे लोक काय वापरतात, काय करतात, वाढ प्रोटीन कुठून घेतात, काही लोक सरकी मधन घेतात, सरकी मधन काही लोक कंटेन जो वापरतात. बघा जास्तीत जास्त तुम्ही जर तुम्हाला आपल्या प्रोडक्ट तुम्हाला जर पॉवरफुल प्रोटीन कसं ओळखायचं, तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगतो. कुठल्याही मार्केटचा कंटेन हे घ्या, प्रोटीन त्याच्या पाठी मागवायचा, त्याच्यामध्ये जर मिल्क सॉलिड नाव आलं कुठं, मिल्क सॉलिड काय नाव, मिल्क सॉलिड, तर समजायचं ते लो लेव्हलचं प्रोटीन आहे, कारण ते खूप स्वस्त आहे मित्रांनो. त्यातून मिल्क सॉलिड मधून घेणारं प्रोटीन खूप लो लेवलचं आहे. आपल्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला कुठलंही मिल्क सॉलिड कुठलंही वापरलेलं नाहीये, हे नॅचरल बेस काढलेलं आहे. काय शब्द, मिल्क सॉलिड, हे स्वस्त, हे मार्केटला खूप स्वस्त मिळतात मिल्क सॉलिड्स, आणि त्यातून लोक प्रोटीन बनवतात आणि मग ते प्रोटीन मार्केटला स्वस्त बनवून विकतात. आपलं प्रोटीन पॉवरफुल प्रोटीन आहे. हे प्रोटीन जर बघितलं की इंटरनॅशनल कंपनी इंडियामध्ये विकतात, पण हे प्रोटीन मित्रांनो 3-4 हजार रुपये किलो विकलं जातं. जर ह्या क्वालिटीचं प्रोटीन जर मार्केटला असेल ना, 3-4 हजार रुपये किलो हे प्रोटीन मार्केटला द्यायला पाहिजे. 4-4 हजार रुपये किलोचे, अर्धा किलो सॉरी, 3-3 हजार रुपये एक इंटरनॅशनल कंपनी आहे, ते अर्धा किलोचा डब्बा हे 3 हजार रुपयाला विकते मित्रांनो, 3 हजार रुपयाला, बरोबर ना. आणि त्यामध्ये पण जे नॅचरल बेस आहे, एवढा आपल्या एवढा नॅचरल बेस नाही, कारण एवढे घटक त्यामध्ये वापरले गेले नाहीत. आपले प्रोटीन हे वर्ल्ड बेस्ट प्रोटीन म्हणूया, इंडियाज बेस्ट प्रोडक्ट प्रोटीन म्हणूया, ते आपण प्रोटीन वापरलं गेलं. पण हे प्रोटीन आपल्याला समजलंच नाही, कारण का त्याच्या आत काय घटक आहे ते आपण बघितलेलं नाही. हे घटक लक्षात घ्या, मी ज्या वेळेला प्रोटीनचं समजून घेतलं ना, तर मी शॉक झालो, अरे काय प्रोटीन, काय कंटेन होतं आपल्याकडं, का नाही आपल्या लक्षात आलं, का नाही इतकं आपण याच्यात गाफील राहिलो. मला आज लाज वाटते मित्रांनो, की मी काय इतकं का मी इतकं पाठीमागे राहिलाय प्रोटीन बद्दल, का नाही इतकं लवकर मी लक्षात घेतलं. हा प्रोटीनची गरज आहे सगळं माहिती, पण इतक्या डिटेलमध्ये काय जर जेव्हा गेलो ना, तेव्हाच त्या प्रोडक्टला मी सॅलेक्ट केलं, यार बेस्ट, सगळ्यात बेस्ट, जसं आकाशन आपण बेस्ट म्हणतो ना, त्या लेवलचं टॉपेस्ट प्रोडक्ट जे आहे ते आपलं आहे आयुर प्रो प्रोटीन. मित्रांनो चॅलेंज करू शकत नाही कुठल्याही प्रोटीनला समोर आणणार, त्याच्याबद्दल मी तुम्हाला क्लिअरिटी दाखवतो. ज्यावेळेस तुम्ही त्याला उलट करताना, त्याच्यावेळेस तुम्हाला कळलं की या प्रोटीन मध्ये काय आहे, काय आहे काय नाही. पुढे एक आपली ज्यावेळेस पीडीएस स्लाइड येईल, त्यावेळेस मी तुम्हाला अजून काही डिटेल देईल, बरोबर ना.
हे बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोटीन आहे, नॅचरल बेस्ट, म्हणजे तुम्ही कोणालाही सांगू शकता आम्ही जे प्रोटीन बनवतोय हे नैसर्गिक घटकापासून आम्ही प्रोटीन बनवतोय, आम्ही कुठल्याही केमिकल मधनं प्रोटीन क्रिएट करत नाहीये, नैसर्गिक घटकातनं आम्ही काय करतोय प्रोटीन क्रिएट करतोय, प्रोटीन क्रिएट करून ते बॉडीला देतोय. जसं बोललो तुम्हाला अकाई बेरी बद्दल, अकाई बोरी बेरी नैसर्गिक आहे, नैसर्गिक घटकात आपण अँटीऑक्सिडंट देतो, कुठलं औषध देऊन अँटीऑक्सिडंट वाढवत आपण सेल्स वाढवत नाही, मित्रांनो इलेक्ट्रॉन्स वाढवत नाही, आपण काय करतोय नैसर्गिक घटकापासून. तसंच प्रोटीन मध्ये नैसर्गिक घटक आहे, दिसताना पावडर जरी असली तर त्यामध्ये सगळं तुम्हाला नैसर्गिक दिलेलं गेलं आहे. बघा हे जर तुम्हाला मगाशी इनग्रेडियंट्स मध्ये गेलात तर तुम्हाला इनग्रेडियंट्स वाचायला मिळतील, कुठले प्रोटीन, बी प्रोटीन, ब्राऊन राईस, कोकुलस, अश्वगंधा, हळदोड, एन्झाइम, बरोबर ना, हे सगळं याच्यामध्ये आहे. त्यानंतर याच्यामध्ये साखर वापरले गेले, शुगर वापरले गेले, शुक्रालोज वापरला गेला टेस्ट साठी, बरोबर ना, त्याच्या बॉडीवरती शुगर वाढण्यासाठी वगैरे इम्पॅक्ट होणार, आपण शुक्रालोज वापरले गेले. चॉकलेट फ्लेवर, त्याचे आपल्याकडे 3 फ्लेवर्स लवकरच मिळतील, आता चॉकलेट फ्लेवरमध्ये आपण अवेलेबल केलंय. बघा याच्यामध्ये लोडेड आपण बघितलं, याच्यात खाल्लेलं आहे की काय काय आम्ही याच्यात लोडेड केलंय, 3-4-5 घटक, आणि हे 5 घटक मित्रांनो कुठं नाहीये, आणि 18 ग्रॅम प्रोटीन पर चम्मच 18.15 ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळणार आहे. आता हे प्रोटीन घेतलं कसं पाहिजे, बरोबर, हे प्रोटीन मित्रांनो घेतलं कसं पाहिजे, तर हे प्रोटीन जर तुम्ही कसं घेतलं पाहिजे तर 100 ml काय केलं पाहिजे, 100 ml जर तुम्ही प्रोटीन घेतलं, एक चम्मच प्रोटीन घेण्यासाठी 100 ml तुम्हाला काय करायचं, पाणी घ्यायचं. पहिले काय करायचं, 100 ml पाणी घ्यायचं, पाणी शक्यतो थंड घ्या, कडक पाणी घेऊ नका, हा नॉर्मल कोमट घेतलं तरी चालेल, पण थोडं थंड घेतलं तर काय अर्थ नाही, पण फ्रीज मधलं पाणी नकोय, चिल्ड पाणी नकोय, त्या पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये, बरोबर, दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता, दूध शक्य असेल तर दुधामध्ये घ्या, ज्याला दूध नाही झालं दूध घेत नाही तो पाण्यामध्ये पण घेतलं तरी चालेल, घ्यायचं. फक्त याला काय प्रॉब्लेम काय, लोक पाण्यामध्ये दुधामध्ये टाकतात, टाकून हे प्रोडक्ट मिक्स होत नाही, याचा एक या प्रोडक्टला आहे ना, याच्यामध्ये आपण आयुर्वेदिक कंटेनर वापरलेत त्यामुळे ते मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो, मिक्स नाही झाला तर तुम्ही ते पावडर फॉर्म मध्ये पोटात गेलात तर त्याचा तुम्हाला रिझल्ट येणार नाही मित्रांनो. यासाठी तुम्हाला करायचं काय, शेकर असतं बघा, शेकर, बरोबर ना, मिक्स करण्याचे माहिती ना, ज्यूसर शेकर असतात, तर तुम्हाला काय करायचं, ते पावडर टाकल्यानंतर ते शक्यतो हलवायचे आणि हलवूनच ते घ्यायचं, ते काही करून आपल्या दुधामध्ये आपल्या पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे, त्याला तरंग आल्यावरती तर ते पिऊ नका, तोपर्यंत हलवा जोपर्यंत ते पूर्ण मिक्स होत नाही तोपर्यंत, मिक्स न करता केलं तर रिझल्ट तुम्हाला येणार नाही. त्यामुळे मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्रोडक्ट घेताना आपल्याला मिक्स करणंच गरजेचं आहे. प्रत्येकाला ज्यावेळेस कस्टमरला येतात त्यावेळेस सांगा, शक्यतो ज्युसर किंवा ज्युसरमध्ये फिरवा किंवा जे मिक्सर असतं यामधून फिरवा, काही करा, त्याला मिक्स करा आणि मिक्स करूनच घ्या. बॉटलमध्ये टाकून बॉटल पण शेक केली पाहिजे भरपूर लेवलला, तेव्हा ते मिक्स होईल आणि ते करून तुम्ही पिऊ शकता. त्यानंतर याच्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी. ज्या वेळेला तुम्ही हे घेता त्यावेळेस तुम्हाला घेतल्याच्या नंतर ब्रेक राहते, पण दिवसामध्ये तुम्हाला 8-10 लिटर पाणी पिणं, 10 ग्लास मित्रांनो पाणी पिणं खूप गरजेचं, किती 8-10 ग्लास पाणी, कारण प्रोटीन पाचण्यासाठी पाण्याची पण खूप गरज असते. आणि प्रोटीन जो तुम्ही घेताय पण जर पाणी पिलात नाही तर मग प्रॉब्लेम येईल, कारण ते पचवण्यासाठी तुम्हाला पाहिजे. आता हे प्रोटीन कसं घेतलं, किती घेतलं पाहिजे प्रोटीनला, बघा जे लोक व्यायाम करतात त्यांनी प्रोटीन थोडं जास्त घेणं गरजेचं आहे, जे व्यायाम करते जिम करतात त्यांनी याचं प्रमाण जास्त ठेवलं तरी चालतं, कारण त्यांना ती गरज आहे, कारण ते कन्झम पण आपल्या आयच्यातनं, पण ज्या लोकांचा खूप व्यायाम नाहीये खूप कमी आहे तर त्यांनी आपल्या बॉडीला जसं वेट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही ते तेवढं प्रोटीन घेतलं पाहिजे. जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही खाण्यात किती मिळतंय बघा, नॉर्मली आपल्या तुमच्या वेटमध्ये जर तुमचं 50 किलो वेट असेल तर तुम्ही 25 ग्रॅमच वेट तुम्ही काय घेताय प्रोटीन घेत असतात, म्हणजे 25 ग्रॅम तुम्हाला शॉर्टेज आहेच, 50% शॉर्टेज असतं जवळजवळ पाहिलं तर ऍव्हरेजली, पण तुम्ही एक अंदाज घेऊन त्यापर्यंत तुम्ही घेऊ शकता. आता घेतलं कधी पाहिजे, तर याला घेण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, ब्रेकफास्टच्या वेळेला जो आपला सकाळचा नाश्ता असतो ना, नाश्त्याच्या वेळेला प्रोटीन घेणं अति उत्तम, सगळ्यात बेस्ट नाश्त्याच्या वेळेला, आणि हा एक तुमचा नाश्ता आहे मित्रांनो, प्रोटीन पिणं एक तुमचा नाश्ता आहे लक्षात घ्या. त्यामुळे याला मिक्स करा, 100 ml पाण्यामध्ये मिक्सअप करा हलवा, आणि त्याला रोज तुम्ही इंटॅक करा, रोज तुमच्या बॉडीला पाहिजे तेवढं तुम्ही प्रोटीन घेतलं पाहिजे, आणि नाश्त्याच्या वेळेला बेस्ट आहे, दिवसात एकदा घ्या नो प्रॉब्लेम, पण काय करायचं फक्त नाश्त्याच्या वेळेला तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ओके, त्याचा बेनिफिट काय, तर याचा बेनिफिट आहे मांसपेशी जे आपलं हाडं मजबूत करणं, हाडं मजबूत तुम्हाला मगाशी पण मी बोललो, शारीरिक जी कमतरता आहे, शरीर कमजोर आहे, ज्याचं जगाला विकनेस खूप आहे, त्यांनी प्रोटीन घेतलंच पाहिजे. हाडं मजबूत, हड्डी जे आपले मन मजबूत, पेशी पण मजबूत करणार, हाडं मजबूत करणार, बरोबर ना, शरीराची जी प्रगतिकार क्षमता आहे, जी प्रणाली आहे ती पण वाढवणार, तुमची इम्युन सिस्टम बुस्ट करणार, त्यानंतर शरीराला ऊर्जा देणार. प्रोटीन घेणार व्यक्ती तुम्हाला बघा जो प्रोटीन घेणार तो कायम इनर्जेटिक राहील, कायम त्याच्यामध्ये इनर्जी राहणार, आणि जो थकेला असतो ना त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रोटीन जो कमी असतो तुम्हाला थकवाच त्याला जाणार होता, प्रत्येक गोष्टी त्याला थकवा येणार,
आणि थकवा जो येतो ना हे प्रोटीनचे कमतरतेमुळे तुमच्याकडे खूप मोठ्या लेवलला येतो. त्यानंतर त्यावर तुम्हाला पचन क्षमता वाढवण्यासाठी काम करतं आणि कॅलरीज बर्न पण हे करतं, प्रोटीन वेट लॉस करतं. लक्षात घ्या, प्रोटीन वेट लॉस करतं. लोकांना प्रोटीन घेतल्याने वेट वाढतं का? नाही. प्रोटीन घेतलं, प्रोटीनला तुम्ही जर घेतलं कुठलाही घटक बघा, तुम्ही जर काही केला व्यायामच केला त्याच्यात जर कन्झम केलं नाही तर तुमचं वजन वाढू शकतं. तुम्ही प्रोटीन घेताय तुमच्या बॉडीची कुठलीच हालचाल नाही, कुठलीच हालचाल नाही बॉडीची. तुम्ही फक्त बसूनच किंवा झोपताय नुसतं बसूनच असाल तर मग थोडस तुमच्या वेटला तुम्हाला वेट गेन होऊ शकतो. पण मेन स्वरूपामध्ये प्रोटीन तुम्हाला बरेचसे काम करून जातं. वेट गेनचं काम करतं, वेट लॉसचं काम करतं, दोन्ही पण काम मित्रांनो प्रोटीन करतं. पोषण जे पाहिजे ते प्रोटीन आपल्याला गरजेचं आहे, त्यामुळे ते आपण प्रोटीन वरती खूप हायर लेवलला काम करू शकतो. प्रोडक्टला समजून घ्या हर टाइम मित्रांनो. आणि प्रत्येकाच्या घरात असा एक व्यक्ती नाही त्याला प्रोटीनची गरज नाही. एक व्यक्ती बघा, ओपन मार्केट आहे आपल्याला, सगळे लोक आपले कस्टमर आहेत, सगळं मार्केट आपलं कस्टमर आहे. पण आपल्याला वाटतं लोक कस्टमरकडे कधी कोण मिळेल मला कस्टमर, नाही. सगळं मार्केट आहे. मर्सिडीज जर मला विकायचे असेल तर मला लिमिटेड कस्टमर आहे सर, बरोबर ना. मला बीएमडब्ल्यू विकायचे असेल लिमिटेड कस्टमर आहे. पण आपल्या प्रोडक्टसाठी अनलिमिटेड कस्टमर आहे, अनलिमिटेड. प्रत्येकाच्या घरात आपण प्रोडक्ट घेऊ शकतो, प्रत्येक व्यक्तीला आपण हे प्रोडक्ट देऊ, बरोबर. मग हे प्रोडक्ट जर पाहिलं गेलं तर तुम्हाला प्रोडक्ट डिटेल तुम्हाला कळाली. आपला जो डब्बा आहे हा 600 ग्रॅमचा आपला डब्बा आहे, तर 600 ग्रॅमचा आपण हे प्रोडक्ट इथं घेतो. म्हणजे नाश्त्याच्या वेळेला घेतलं तर बेस्ट आहे. याच्यामध्ये फ्लेवर आपल्याला आहे तो आता चॉकलेट फ्लेवर मध्ये आपण बेस्ट प्रोडक्ट आपला आहे.